अनंत प्या आनंदी रहा। राणे साहेबांना कधी धरलेलं पाहिलं नाही अशी भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात निलेश राणेंनी व्यक्त केली। आज साहेबांना 70 वर्ष पूर्ण झाली, पण त्यांना बघून असं वाटणार नाही की त्यांना ते 70 वर्षाचे झाले, पण मला बघून वाटेल ते 70 वर्ष झाले। आता तुम्ही कशासाठी हसलात मला माहित नाही, ह्याच्यामध्ये मी माझी स्तुती केली की नेमकं काय, पण ते असेच राहूयेत 100-150 वर्ष असंच त्यांनी जगावं शान सरकारमध्ये। कारण का ह्या कुटुंबामध्ये असा दिसणारा मीच, नितेशकडे बघा चकाचक ब्राह्मण वाटतो, बाकी बघा सगळे काका वगैरे सगळे चकाचक। आणि त्यांना राग येतो की तू सुरेश प्रभूंसारखा कधीपासून दिसणार आहे, म्हणजे त्यांनी जसे दिल्लीमध्ये कपडे बदलले तूही बदलत जा वगैरे वगैरे ते नेहमी मला सांगत असतात, पण काय आलं जे हाताला लागला आपण घेऊन निघालो असंच माझं झालं। पण राणे साहेबांबरोबर इतके वर्ष जे मी बघितलं त्यांना जवळून बघण्यामधल्या व्यक्तींपैकी मी एक व्यक्ती आहे, ते किती लोकांना कळले मला माहित नाही, कदाचित पूर्वी राजन दिलेला कळले, आज कुलकर्णींना कळले, पण खरोखरच मला जे काय राणेसाहेब दिसले, माझे वडील म्हणून मी सांगत नाही, पण जसे बाळासाहेब कधी राजकीय वाटत नाही तसे हे कधी राजकीय वाटणार नाही। त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांचा एक काम करण्याची त्यांची एक पद्धत आहे, कोणतरी करतोय समाजामध्ये म्हणून मी करावं असं त्यांच्या कुठेच स्वभावात बसत नाही। कोणाला तरी आवडेल तुम्ही जमिनीवर बसा आणि समोर बोला, नाही, ते त्यांच्यात मस्तपैकी जसं आहे तसं आहे, खुर्ची लावा। 90 सालापासून टोयोटा गाडी तेव्हा फार फेमस असायची दरवाज्याची, तेव्हाही राजन दिली साहेबांनी सगळे सांगायचे साहेब जरा साध्या गाडीत फिरा, नाही आपण टोयोटामध्येच फिरणार, रुबाब हा तेव्हापासून, काय असेल नसेल। पण त्यांना कधी मी असं अनेक वेळा टेन्शन मध्ये बघितलं, पण हरलेलं कधी बघितलं नाही। अनेक प्रसंग आले, अनेक प्रसंग गेले, पण कोणतरी काहीतरी करतंय म्हणून मी पण आहे हे मला राणेसाहेबांमध्ये कधी दिसलं नाही। मी आहे नारायण राणे एवढं मला दिसलं, मी पण आहे हे कधी मला दिसलं नाही। आणि म्हणून त्यांच्या पत्रकार परिषदा बघा, त्यांची भाषणं बघा, ते कुठेही गाडीतून उतरल्यावर बघा, त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांची एक वागणूक आहे। आणि मी खास करून जेव्हा शिवसैनिक समोर असतात ना, असे अनेक प्रसंग येतात जेव्हा कडवट शिवसैनिक समोर असतात, आणि तसा काही राजकीय कार्यक्रम नसतो, पण जेव्हा साहेब समोर जातात तो कडवट शिवसैनिक विरघळतो, आणि दादा दादा खरं त्यांना भेटायला येतो, मला बरं वाटत की वरचे काही म्हणू दे पण राणे साहेब चांगले, दोन्ही मुलं जाऊ दे ते आपण नंतर बोलू, आज काय ती चर्चा वेगळी, आज का माझा वाढदिवस नाही। पण नेहमी त्यांचा स्वभाव तुम्हाला चिपी विमानतळावर पण दिसला असेल, आम्हाला माहित नव्हतं काय होणार होत, पण एकदा साहेब भाषणाला उभे राहिले त्याच्यानंतर जे काय महाराष्ट्राने चित्र बघितलं, एक शब्द सुद्धा इकडचा तिकडे नव्हता। उद्धव ठाकरे नाही कळलं नाही उत्तर कसं द्यायचं, त्यांनी काहीतरी बोलायचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांची कंबर भात झाली, ते आडवे झाले, कोकणात येऊ
जाऊन कोकणी माणसाबद्दल नाही बोलायचं, मग असं कंबर पकडावं लागतं. बघा आठवा तुम्ही, त्याच्यानंतरच कंबर गेली. कोकणात येऊन तुम्ही कोकणी माणसावर बोलणार असं होऊ शकत नाही. आणि राणेसाहेब काय बोलले त्याच्यामध्ये, अभ्यासू, म्हणजे ते आम्हालाही सांगत नाही कधी कधी ते काय करणार आहेत, काय बोलणार आहेत. माझ्या आईला तरी सांगत असतील का नाही मला माहित नाही, पण त्यांचा एक त्यांचा फोकस जबरदस्त आहे. मी खरोखर म्हणजे मला म्हणजे मुलगा म्हणून तर मला मी नशिबान आहेच, पण जे काय मी बघितलं ना ते कडवट हिंदू आहेत पण कुठल्या दुसऱ्या धर्माला त्रास नाही दिला. ते कडवट मराठी आहे पण इतर जातींबद्दल पण त्यांची तेवढीच आस्था आहे, तेवढंच त्यांना त्यांच्यावर प्रेम आहे. ते कधीच तुम्ही बघा लूजस्टॉक इतर कुठल्या समाजावर धर्मावर त्यांनी केलंच नाही, तुम्ही शोधून दाखवा. आज पण कधी कधी बरं वाटतं, मी जेव्हा चेंबूरला जातो, शीख धर्माचे त्यांचे जुने ट्रान्सपोर्टर अनेक मित्र होते तिकडे, सरदारजी सगळे, अरे मेरा प्रा का आहे, म्हणजे माझा भाऊ कुठे. आज पण ते आठवण काढतात. आमच्या फरीदा ठाकूर म्हणून राजापूरच्या आहेत, त्या राखी बांधतात, मुस्लिम समाजाचे आहेत, माझा भाऊ कुठे. अरे तुरे भाऊ, त्या बिचारी चालू शकत नाही, ते लंगडत लंगडत येतात त्यांना भेटायला. त्यांनी कधी कोणाचं नुकसान व्हावं असं राजकारण कधी केलं नाही, हे मला आवडतं. कोणाला दुःख होईल किंवा काय, हा पण अंगावर आलं कि मग वाटोळं झालं तरी त्याच्या समोरच्याचं चालेल, पण त्याला समोर सोडायचं नाही. असं साहेबांचं राजकारण मी बघितलं, मनापासून आनंद होतो की अशा माणसाबरोबर मी वावरलो, मोठा झालो, आणि अजून भरपूर काही दिवस त्यांच्यासोबत, भरपूर वर्ष त्यांच्यासोबत बरंच काय बघायचं. हे असंच त्यांची वाटचाल वर्षानुवर्ष चालू राहू दे. त्यांची सगळी स्वप्न मला असं वाटतं पूर्ण झाली असतील. आता बाबा स्वप्नात मला बघा. अजून काय बोलायची गरज नाही, दत्ता सावंत साहेबांनी सगळं बोललेलं आहे. मी आज दत्ता सावंत साहेबांकडे बारकाईने बघत होतो कि हा सावंत साहेब काय बोलताय, पण मला खूप आवडलं. तुम्ही बोललात काय त्याबद्दल नाही, पण सावंत साहेबांचं एक वाक्य मी नेहमी प्रत्येक भाषणामध्ये बोलतो. जेव्हा जेव्हा साहेबांबद्दल बोलायचं असतं तेव्हा मी प्रत्येक भाषणामध्ये सावंत साहेबांचं एक वाक्य म्हणतो. त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी व्यासपीठावर त्यांच्या म्हटलं होतं की लोक माझ्याकडे येतात मला विचारायला की तुम्ही कुठल्या पक्षात, आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात काम करा. तर सावंत साहेबांचं त्यांना उत्तर होत, तुम्ही पक्ष काय बोलताय, हा जन्मच दादांचा आहे. हे मी नेहमी म्हणजे कुठे जिथे कार्यकर्ता असतो तिकडे म्हणतो की असा कडवटपणा असला पाहिजे. नंतर मी त्यांच्या घरी गेलो, काय होईल, सगळे जातील ना, दत्ता सामान एकटा राहील हे मला सांगितलं. हे असे जी लोक साहेबांनी उभी केली, अशोक सावंत साहेब पण तसेच, 30 वर्ष दिली राणे साहेबांना, पुढची 30 वर्ष राणे साहेबांना देणार. सावंत साहेब आता बॅलेन्स केला नाही तर गुमडा युनिव्हर्सिटी वेगळी आहे. मी विद्यार्थी बनायचा प्रयत्न करतो. सावंत साहेब सांभाळून घ्या, सावंत साहेब कुठे दिसत नाही, आहेत ना भाई शोधला. पण खरोखरच तुम्ही सगळे एक आशीर्वाद म्हणून राणे कुटुंबाला मिळाला. मी कुठे जरी काही करत असतो ना तरी तुमच्यासारखी लोक मिळण्याचं भाग्य जे आहे ते राणे कुटुंबात जन्मानंतरच मला मिळालं, या गोष्टीसाठी मी भाग्यवान आहे. आणि साहेब आपण असेच बाबा तुम्ही खुश राहा, तुम्हाला सगळं मिळालंच आहे, आणि आम्हाला सगळ्यांनाही खुश ठेवा, एवढंच सगळं आपल्याला सांगतो.